लोकसभा चुनाव से पहले महाराष्ट्र में कांग्रेस को बड़ा झटका लगा है। एक दिन पहले तक प्रदेश कांग्रेस की कोर कमेटी की बैठक में शामिल होने वाले कांग्रेस के वरिष्ठ नेता और पूर्व मुख्यमंत्री अशोक चव्हाण ने सोमवार को पार्टी की प्राथमिक सदस्यता के साथ साथ विधानसभा की सदस्यता से भी इस्तीफा दे दिया। इस विषय को लेकर आज मुंबई में वरिष्ठ कांग्रेस नेताओं की बैठक है, जिसकी जानकारी विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार ने मीडिया को दी है। प्रदेश प्रभारी रमेश चनीथालाजी यांच्या उपस्थितीमध्ये आजची बैठक आहे आणि सिनियर लीडरला त्यांनी बोलवलेलं आहे। काल जे धक्कादायक अशोकराव चव्हाणांनी जो राजीनामा दिला आणि त्यानंतर आजची बैठक मला वाटतं की प्रभारींनी चर्चा करून 16-17 पक्षाचं शिबिर पण आहे आमचं लोणावळ्याला, त्या शिबिराचीसुद्धा चर्चा याबरोबर करण्यासाठी सिनियर लोकांची सिनियर नेत्यांची बैठक आज बोलवली आहे। अर्थात राजकारणामध्ये पक्षामध्ये बदल होत जात असतात, लोक येत असतात, एक व्यक्ती गेले म्हणजे काही पूर्ण पक्ष डिस्टर्ब झाला अशातली काही भावना नाही, भूमिका म्हणजे समजण्याचं काही कारण नाही। नक्कीच या परिस्थितीतून पुन्हा काँग्रेस नव्यानं उभारी घेईल आणि पक्ष मजबूतीनं उभा राहील। मी स्वतः माझ्या संदर्भातही काही वावड्या उठवण्याचं काम, अफवा पसरवण्याचं काम कालही एक अमरावतीचा रवी राणा, ज्याची प्रवृत्तीचं सातत्यानं निष्ठा बदलवून विष्ठा खाण्याची आहे, अशांनीसुद्धा काल माझाही नाव घेऊन काही उल्लेख केला। मी एवढंच सांगतो महाराष्ट्रातील जनतेला की मी काँग्रेसबरोबर आहे, काँग्रेसबरोबर राहणार। काँग्रेसने मला खूप काही दिलेलं आहे। 4 विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर जिंकलो, मंत्री कॅबिनेट मंत्री, 2 विरोधी पक्षनेता, इतकं भरभरून दिल्यानंतर आता मला फार काही अपेक्षा नाही। शेवटपर्यंत काँग्रेसमध्ये राहून या विचारधारेबरोबर काम करण्याचं निर्धार मी केलेला आहे। या संदर्भात आज प्रभारींशी चर्चा झाल्यानंतर त्या संदर्भात काही गोष्टी असतील तर नक्की चर्चा पुढे येईल। एवढं खरं आहे की अशोकरावांशी माझे संबंध गेले 15-16 वर्ष झाले, त्यांच्यासोबत मी काम केलं आहे, एकदम माझ्यांशी त्यांचे घरोब्याचे संबंध, एक कौटुंबिक स्नेह असावा तसं ते संबंध होते आहेत। परंतु याचा अर्थ असा नाही की त्यावेळेस कुठलीही जबाबदारी असेल तर मग मुंबईची इंडियाची आघाडीची बैठक असेल तिथेही आम्ही दोघांनी मिळून, किंवा मग नागपूरला असलेली बैठक पक्ष स्थापनेची, ती जबाबदारी आम्ही खांद्यावर घेऊन काम करत होतो। परंतु संबंध वेगळे आणि पक्षाची विचारधारा वेगळी, त्यामुळे कशामुळे ते गेलेत हे कदाचित चव्हाण साहेब सांगू शकतील। त्यांनी प्रदेशाध्यक्षांच्या संदर्भात तुम्ही जो विचारताय त्या संदर्भात मला फार काही माहिती नाही आणि मी काही बोलणार नाही।